नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचे लवकर येणारे टॉप 5 वाण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। चला तर मग पाहूया। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचा लवकर येणारा पहिला वाण आहे रासी 779। शेतकरी मित्रांनो, हा एक उत्कृष्ट वाण आहे, जवळजवळ लागवडीसाठी हा योग्य वाण आहे। त्याचप्रमाणे चांगले शोषक कीटक सहनशीलता याच्यामध्ये आहे। या वाणाची 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान आपण लागवड करू शकता। या वाणाची पेरणी करण्यासाठी 2 लाईनमध्ये 3 फूट अंतर आणि 2 रोपामध्ये 1 फूट अंतर आपण ठेवू शकता। हा वाण कमी कालावधीमध्ये येणार आहे, म्हणजेच 120 ते 130 दिवसामध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये येणारा हा वाण आहे। शेतकरी मित्रांनो, कमी कालावधीच्या कापूस वाणाची लागवड केल्यानंतर दिवाळीपर्यंत कापूस आपल्या घरात येऊन जातो। या वाणाची लागवड करण्यासाठी पेरणीची खोली 2 ते 3 सेंटीमीटर ठेवायची आहे। शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचा कमी कालावधीमध्ये येणारा कापूस वाण आहे अजित 104। पेरणीचं अंतर 2 लाईनमध्ये 4 फूट, 2 रोपामध्ये 2 फूट अंतर आपण ठेवू शकता। पानं लाल होणं आणि शोषक किडी जशा की थ्रिप्स, मावा, तुडतुडे या किडींसाठी अत्यंत सहनशील आहे। या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवसाचा आहे। शेतकरी मित्रांनो, 3 नंबरचा कमी कालावधीमध्ये येणारा कपाशी पिकाचा वाण आहे 5-5 जेके सीड्स कंपनीचा हा वाण आहे। या वाणाच्या बोंडांचा आकार हा मोठा असतो। शेतकरी मित्रांनो, या वाणाची लागवड ही आपण बागायती किंवा कोरडवाहू क्षेत्रासाठी करू शकता। त्याचप्रमाणे या वाणाच्या बोंडाचं वजन 5.5 ते 6 ग्रॅम प्रति बोंड असं याप्रमाणे मिळतं। पेरणीचं अंतर पाहिलं तर 2 लाईनमध्ये 3 फूट अंतर ठेवायचं आहे, 2 रोपामध्ये कमीत कमी 1 फूट अंतर आपण ठेवू शकता। या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवस आहे। 4 नंबरचा कपाशी पिकाचा कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे श्रीकर कंपनीचा जय हो। या वाणाच्या बोंडाचा आकार हा मोठा असतो, त्याचप्रमाणे उच्च उत्पन्न देण्याची क्षमता या वाणामध्ये आहे। या बोंडाचं वजन 6 ते 6.5 ग्रॅम प्रति बोंडाचं वजन आपल्याला मिळतं। त्याचप्रमाणे भरपूर बोंडांची संख्या आपल्याला प्रति झाड मिळते। हा कापूस वेचणीसाठी सुद्धा सोपा आहे आणि चांगल्या पद्धतीने बोंड सुद्धा फुटतात। या वाणाची लागवड आपण बागायती किंवा पावसावर आधारित म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी सुद्धा आपण करू शकता। या वाणाचा कालावधी आहे 140 ते 150 दिवस। शेतकरी मित्रांनो, 5 नंबरचा जो वाण आहे तो आहे नुजूड सीड्स कंपनीचा आशा। या वाणाची लागवड करण्यासाठी 2 लाईनमध्ये 4 ते 5 फूट अंतर ठेवू शकता, 2 रोपामध्ये 2 फूट अंतर आपल्याला ठेवण्याची शिफारस केलेली आहे। हा वाण उंच जाऊन पसरणारा आहे। सिंचनाची आवश्यकता जर पाहिली तर बागायती आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी दोन्हीसाठी आपण याची लागवड करू शकता। याच्या बोंडाचा आकार हा मोठा असतो, त्याचप्रमाणे या कापसाच्या वाणाची वेचणी करण्यासाठी सुद्धा सोपा वाण आहे। या वाणाच्या कापसाच्या फायबरची क्वालिटी ही उत्तम असते, त्याचप्रमाणे चांगली स्टेपल लेंथ सुद्धा मिळते। या वाणाचा कालावधी 135 ते 145 दिवस आहे। शेतकरी मित्रांनो, हे 5 कापूस पिकाचे वाण जे पाहिले ते कमी कालावधीमध्ये येणारे आहेत। याची लागवड करून आपण त्याच्यानंतर याची काढणी झाल्यानंतर आपण हरभरा यासारखी पिकं सुद्धा रब्बी सीझनची घेऊ शकता। यापैकी कोणत्याही वाणाची आपण लागवड करू शकता किंवा आपण कोणत्या वाणाची लागवड करता याविषयी सुद्धा कमेंट करून कळवू शकता। माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।